मुंबईतील मालाड येथे डिसेबल स्पोर्टिंग सोसायटी आणि व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल डिस्कशन व्हीलचेअर क्रिकेट 2019-20 हे चर्चासत्र संपन्न झाले. व्हीलचेअर क्रिकेटची भविष्यातील रूपरेखा कशी असावी याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. अपंगत्वावर मात करून क्रिकेट खेळणाऱ्या राज्यातील दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट खेळाडूंचे नेतृत्व करणाऱ्या डिसेबल स्पोर्टिंग सोसायटी व व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मुंबईतील मालाड येथे घेण्यात आलेल्या नॅशनल डिस्कशन व्हीलचेअर क्रिकेट 2019-20 चर्चासत्रामध्ये तब्बल राज्यातील 14 व्हीलचेअर टीमच्या प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी झालेल्या चर्चासत्रात व्हीलचेअर टीम कशी असावी आणि त्याचबरोबर याबाबतचे नियम व अटी ठरविण्यात आले. आमची डिसेबल स्पोर्टिंग सोसायटी आणि व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही राष्ट्रीय स्तरीय आम्ही व्हीलचेअर क्रिकेट डिस्कशन मीटिंग ठेवली होती चर्चासत्र. त्यामध्ये एक कमीत कमी 12 राज्याचे प्रतिनिधित्व इथे आले होते आणि त्यामध्ये व्हीलचेअर क्रिकेट टीम कशी असावी, व्हीलचेअर क्रिकेटमध्ये काय काय नियम असावे आणि पुढील भविष्यामध्ये व्हीलचेअर क्रिकेट कशी काय भरपूर लोकांपर्यंत पोहोचवावी ह्या संदर्भात काही नियम आम्ही ठराव पास केले आहे. आणि त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा नियम आम्ही केला आहे की एक व्हीलचेअर क्रिकेट टीम कशी असावी, त्यामध्ये कोणत्या कॅटेगरीचे बसे असतात, त्यामध्ये जसं वन लेग पोलिओ आहे, बोथ लेग आहे, एम्पुटी आहे किंवा स्पायनल कॉर्ड आहे, हे प्लेयर आहे यांना आम्ही काही पॉईंट दिले आहे आणि त्या पॉईंटच्या आधारित आम्ही एक आकडा ठरवला आहे की त्या आकड्यामध्ये जसं आम्ही 56 आकडा ठरवला आहे की त्यामध्येच जी टीम बॅलेन्सिंग असणार जी 11 त्यांची टोटल 56 व्हायला पाहिजे. पण असे काही नियम जसे बॉलिंग किंवा त्यांचं एज कॅटेगरी याच्यामध्ये पण भरपूर चर्चा होऊन एक पुढील काळामध्ये एक चांगली व्हीलचेअर क्रिकेट सर्वांसमोर येईल याची काळजी घेऊन ही चर्चासत्र आयोजित केले आहे. आणि यामध्ये चांगल्या प्रकारे सर्व प्रतिनिधींचा सहभाग झाला आणि एक चांगले ठराव पास झाले. व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन 2019 आणि 2020 तब 5 नेशनल आणि 2 इंटरनॅशनल टूर्नामेंट खेळणार असल्याचा ठरावही यावेळी पास करण्यात आला आहे. आज हमारी इस मीटिंग में 14 राज्यों की भागीदारी रही है यहाँ पर और इस मीटिंग का उद्देश्य जो हमारे रूल्स जिनको हमें आगे अप्लाई करना था उसके साथ साथ इन खिलाड़ियों को प्रोफेशनल भी बनाने के संबंध में है, क्योंकि ये खिलाड़ी अभी बरसों से यहाँ पर खेलते रहे हैं और इनको आगे जैसे IPL होता है इस प्रकार से हम एक टूर्नामेंट करने जा रहे हैं ताकि इनको कुछ फाइनेंशियल भी मदद मिल सके. इस संबंध में आज हमारी ये सभी एसोसिएशन मीटिंग थी और इसमें हमारा जो अगले वर्ष का यहाँ से आगे का कैलेंडर था वो भी निर्धारित हुआ है. तो अभी हमारे पास सितंबर लास्ट से लेके मार्च 2020 तक का पूरा कार्यक्रम निर्धारित हो गया है, जिस दौरान हमारे को 5 नेशनल टूर्नामेंट और 2 इंटरनेशनल टूर्नामेंट हमारे हैं. व्हीलचेअर क्रिकेट टीम कशी असावी यावेळी माहिती घेण्याकरता राज्यातील 14 टीमचे प्रतिनिधी यावेळी सहभागी झाले होते. आमच्या गोव्यामध्ये आमच्याकडे आता 17-18 असे मुले आहेत आणि व्हेरी इंटरेस्टेड आहेत. त्यांना व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेला पार्ट घ्यायचा आहे, ऑल इंडियामध्ये जायचं आहे, नॅशनलमध्ये पण जायची त्यांची इच्छा आहे आणि त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी मागे घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे या मीटिंगमध्ये. मैं सुनील चौधरी दिल्ली सुपरस्टार से हूँ. आज हम यहाँ 14 कैप्टन हैं, स्टेट से अलग अलग यहाँ एकत्रित हुए. आज की मीटिंग का हमारा उद्देश्य था कि कुछ रूल निर्धारित किए जाएं. वो सारे रूल निर्धारित किए गए हैं, उनसे सभी कैप्तान जो हैं सहमत हैं. अब हमें एक क्राइटेरिया पता लग गया कि हमें 56 लेकर खेलना है. 56 से ज़्यादा कोई भी टीम का खिलाड़ी नहीं खेल सकते हैं. तो उसमें क्राइटेरिया रखा गया कि एम्पुटी को कितने पॉइंट देने हैं, लोअर लिम को कितने देने हैं, जिनकी कमर में प्रॉब्लम है या जो व्हीलचेयर बोर्ड है उन्हें कितने पॉइंट देने हैं. तो आज से हमारी रूपरेखा बिल्कुल साफ़ हो गई है कि इन फ्यूचर हमें किस तरह की टीम बनानी है और आगे किस तरह से चलना है. साथ ही साथ नया जो है 2019-20 का कैलेंडर भी जारी हुआ है, जिसमें सितंबर से लेकर 2020 तक के काफ़ी सारे टूर्नामेंट हैं जिनमें हमें प्रतिस्पर्धा करनी है और अच्छे परफॉर्मेंस के लिए एक अच्छी नई तरीके से टीम बनानी है. व्हीलचेअर क्रिकेट खिलाड़ियों अधिकाधिक क्रिकेट खेलता यावे आणि भारताचे नाव जगात उंचावावे याकरता देशवासींना या खेळाडूंकरता आर्थिक मदतीचे आवाहनही यावेळी करण्यात आले. सर्व रसिकांना मी जे व्ह्यूअर्स आहे त्यांना एक निवेदन करतो की व्हीलचेअर क्रिकेट आमचं आहे, आम्ही व्हीलचेअर व क्रिकेट खेळतो आणि पुढील 2019 आणि 20 आमचे काही आयोजन आहे त्यामध्ये तुमची मदत हवी आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला आमचे वेबसाईट आहे www.indiatv.in, डिसेबल स्पोर्टिंग सोसायटीचं पेज आहे, जसं की फेसबुकवर पेज तुम्ही एखादा इंडियन व्हीलचेअर क्रिकेट टीम किंवा व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र म्हणून पेज आहे,
तुम्ही आम्हाला नंबर आहे 8885039853 या नंबरवर संपर्क साधून आमच्या व्हीलचेअर क्रिकेटला सपोर्ट करू शकता. तर जास्तीत जास्त व्यक्तींनी आमच्याशी संपर्क करून व्हीलचेअर क्रिकेटला सपोर्ट करावी ही मी आशा व्यक्त करतो. कॅमेरामॅन शैलेश कलंदेसह मुनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनी करता.